नमस्कार श्रोते हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय वसुंधरा ही पोपटराव भसे यांची कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग अकरावा एप्रिल महिन्यातला दुसरा रविवार होता माई साहेबांना जाऊन एक महिना उलटून गेला होता दुःखाची धार आस्ते आस्ते बोथट झाली होती राजेसाहेबांना उभारी द्यायची होती दुःखाला कावटाळून बसणं योग्य नव्हतं अपेक्षित परिणाम झाला होता राजेसाहेबांनी दैनंदिन कामात लक्ष घालायला सुरुवात केली होती विशाल मोहन हेमंत किशोर सारखे विश्वासू तरुण सहाय्याला असल्यामुळे फारशी चिंता वाटत नव्हती तरी कारभाऱ्यांसारखा जळता निखारा पादरात होता राजेसाहेबांचा सा त्यांच्यावर विश्वास होता पण माझा मात्र विश्वास नव्हता मोहननं वारंवार संशय व्यक्त केल्यामुळे मला कारभाऱ्यांवर करडी नजर ठेवावी लागली होती छोटे सरकार गेल्यापासून कारभाऱ्यांना पुन्हा रान मोकळं झालं होतं आणि केवळ याचसाठी सुट्टी असून सुद्धा विशालनं मला ऑफिसकडे बोलवलं होतं राजेसाहेब थोडा वेळ गावातल्या दुकानात जाऊन बसण्यासाठी गेल्यानंतर दहावीस मिनिटांनी मी उठले माईसाहेबांच्या दशक्रिया विधीनंतर पहिल्यांदाच हवेलीच्या बाहेर पडले स्वतःला कुठंतरी गुंतवून घेतल्याशिवाय मनातली बेचैनी हटणार नाही असं आईबाबा आई दोनदा म्हणाले होते महालक्ष्मी मंदिराच्या कार्यालयात जाऊन बसत जा बालोद्यांच्या उभारणीत लक्ष घाला कृषी उद्योग केंद्राचे व्यवहार बघा त्याशिवाय तुम्ही टेन्शनमुक्त होणार नाही असं राजेसाहेब तर अनेकदा म्हणाले होते आमच्या प्रपंचाचा कारभारच एवढा मोठा होता की माझ्यासाठी कामांना तोटा नव्हता ऑपरेशन नंतर काही काळ नकारात्मक विचार मनात घर करून बसले होते त्यामुळे कशातही चित्त लागत नव्हतं माईसाहेब अशा अचानक गेल्या नसत्या तर मी माझ्या दुःखातनं खरोखर बाहेर पडू शकले नसते माईसाहेब गेल्या आम्ही दोघंच उरलो नैराश्य झुगारून द्यायला लागलं मला मूल होऊ शकणार नव्हतं हे जरी पूर्ण सत्य होतं तरी मला लगेच काही वैराग्य प्राप्त झालेलं नव्हतं विशाल माझी वाट बघत रेस्ट हाऊसमध्ये बसून होता मला बघताच तो उठला मला बसण्यासाठी खुर्ची सरकवत म्हणाला तुम्ही येतो आहे का नाही ह्याची शंका वाटत होती अरे आता सगळा घर संसार माझ्या एकटीच्या गळ्यात पडला आहे त्याच्यात डोकं घातल्याशिवाय आता आघातांचा विसर नाही पडणार वैनीसाहेब असले जबर आघात पचवण्यासाठी आत्मबल वज्रासारखं करावं लागतं संकट काय येतच राहतात त्यांना धैर्यानं सामोरं गेलं की मग त्यांच्यावर सहज मात करता येते आता हे बोलणं फार सोपं आहे हे माहिती आहे मला परदुःख शीतल असल्यामुळे पात्रताहीन अजाण माणसंही उपदेशांचे डोस पाजायला लागतात सत्य आहे वैनीसाहेब जीवनाचा हा सुखदुःखांचा भवसागर सही सलामत पार करणं किती अवघड आहे ते तुमच्या अनुभूतीवरनं शिकावं विशाल तुमच्यासारखे विश्वासू तरुण सहाय्याला आहेत म्हणून पार करायला अवघड वाटणारा हा भवसागर सोपा वाटायला लागला आहे आणि म्हणून तर मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू शकले बरं का बोलावलंस रान मोकळं झाल्यासारखं वाटायला लागलं आहे कारभार्याला त्यांनी सगळीकडे हात धुवून घ्यायचा सपाटा लावला आहे जरा विस्तारानं सांगशील हो सांगतो कारभारी कामगारांची बोगस हजेरी लावत असल्याचं हेमंतच्या लक्षात आलं आहे गाड्या दुरुस्तीची बिलं वाढवून घ्यायला लागला आहे पेट्रोल पंपावरच्या सदा भंडारी नावाच्या कामगाराला हाताशी धरून पेट्रोल डिझेलची खोटी बिलं द्यायला लागला आहे सल्फेट औषधं खरेदी विक्रीमध्ये कमिशन लाटायला लागला आहे महिन्याकाठी हजारोचा नाही लाखोंचा अपहार चालू आहे याला आळा घातला नाही तर दिवाळं वाजण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही मी राजेसाहेबांकडे दोन तीन वेळा कारभाऱ्यांच्या तक्रारी केल्या आहेत पण उपयोगच झाला नाही त्यांनी ना माधुरी प्रकरणावरनं राजेसाहेबांची बोलती बंद केली असावी असा मला आता संशय यायला लागला आहे मग काय करायचं काय आता जे काही करायचं ते आपल्यालाच करावं लागणार आहे पुराव्याशिवाय कारभाऱ्याच्या विरोधात आपल्याला काहीच करता येणार नाही कारभाऱ्यांकडनं आर्थिक व्यवहार काढून घेतला नाही नाही विशाल आर्थिक व्यवहार काढून घ्यायला राजेसाहेब तयार होणार नाहीत आधी पुरावा मग कारवाई मी विचारपूर्वक म्हणाले मग मी लागू का कामाला नाही हरकत नाही पण त्या फोटो प्रकरणाचा काही धागा हाती लागतोय नाही हो फार तपास केला मी पण तपास थांबवू नको पहिल्यांदा त्या सदा भंडारीचा बंदोबस्त करू आपण जास्त अपहार पेट्रोल डिझेलमध्येच चालू असणार आहे माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे मी सांगेन नंतर सदा भंडारीचा कबुली जाबा पुराव्यासाठी टेप करून पन। घेऊ आपण पण सगळ्यात महत्त्वाचं ते फोटो प्रकरण आहे हे लक्षात असू दे एक विनंती करायची आहे विशाल थोडं चाचरतच म्हणाला अरे सांग माझ्या शेजारची एक खोली रिकामी आहे आपल्या सगळ्या कामगारांना दळणासाठी आणि किराणा मालासाठी हरगडी गावात जावं लागतं सपनाचा भाऊ सध्या बेकार आहे या दोन्ही उद्योगांची तुम्ही त्याला परवानगी दिली तर त्याची बेकारी हटेल आपल्या कामगारांची सोयही होईल विचार चांगला आहे माझी हरकत असणार नाही या सुविधांची आपल्या कामगारांची बऱ्याच दिवसांची मागणी आहे मी राजेसाहेबांच्या कानावर घालते किती शिक्षण झालं आहे सपनाच्या भावाचं बारावी पास झाला गेल्या वर्षी गिरणी आणि किराणा दुकानासाठी जागा पुरायची नाही नाही कमी पडली तर पुढे चार पाच पात्र्यांचं शेड उभं करता येईल ठीक आहे राजेसाहेबांनी परवानगी दिल्याबरोबर सांगते कामगारांची आणखीन एक मागणी आहे वहिनी साहेब माझ्या अखत्यारीतली असेल तर कसं आहे महागाई वाढत चालली आहे कारभार्यानं गेल्या दोन वर्षात कामगारांच्या पगारात पाच रुपयांची सुद्धा वाढ केलेली नाही ही गोष्ट तुम्ही राजेसाहेबांना सांगितले नाही हो त्यांना सांगायचं कोणाला धाडच नाही पण कामगारांची मागणी रास्त आहे त्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळायलाच हवा अरे तुम्हा सर्व मंडळींच्या जीवावर तर आमच्या उड्या आहेत पगारवाढीसंबंधी लवकरात लवकर निर्णय घ्यायला राजेसाहेबांना सांगते मी तुम्ही येणार आहात असं मी वैशाली ताईंना सांगितलं आहे त्या तुमची वाढ बघत असतील अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत चहा घेणं सध्या टाळते आहे मी चहा घेऊ नका अहो त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पाच दहा मिनटं नुसत्या बसलात ना तरी त्यांना बरं वाटेल भैया नाही आहेत का इथे ते मुलांना आणायला सकाळी सासूरवाडीला गेलेत दुसऱ्या दिवशी मी रसोईत असताना अशोक बायकोसह मला भेटायला आला त्याला जोडीनं आलेलं बघून मला अर्थात आनंद वाटला मी गोपाळला म्हणाले दाजी पाहुण्यांना बैठकीच्या खोलीत बसायला सांगा पाच दहा मिनटात येते मी चहा ठेवू नवैनी साहेब अनितानी मला विचारलं नाही चहा नको कॉफी ठेव आणि पाहुणे जेवून जातील आणि आत्या तुम्ही कपाटातनं एखादी चांगली साडी काढून ठेवा भाजी काय करू वहिनी साहेब काय करतेस काय आत्ता वाफवाड्याची पातळ भाजी केली आहे आळूवाड्या तळते पुदिनेची चटणी आणि कोशिंबीर चालेल चालेल मी बैठकीच्या खोलीत प्रवेश करताच गादीवरनं दोघेही उठले अशोकच्या बायकोकडे नजर टाकली घाऱ्या डोळ्यांची गव्हाळी वर्णाची गोल चेहऱ्याची उंच सडसडीत बायको अशोकला शोभणारी नव्हती तरी बरी वाटली मी तिला हाताला धरून आपलेपणानं बैठकीच्या पांढऱ्या शुभ्र गादीवर बसवलं तिच्या जवळ बसले तिला विचारलं नाव काय तुझं कल्पना शिक्षण किती झालं आहे बारावी पुढे का शिकली नाहीस नाही आमच्या गावात बारावीपर्यंत शाळा आहे मग इकडे कधी आला आहेस तू अशोक काल संध्याकाळी कुठेतरी हनीमूनला गेला असेल असं वाटलं होतं मला नाही चार दिवस फिरून या मामा म्हणाले होते पण मला जावं असं नाही वाटलं लग्न सोहळा व्यवस्थित पार पडला ना हो हो सोंगा ढोंगात नाही शक्य झालं तेवढ्यात अनिता कॉफी घेऊन आली मी कॉफी घेतली नाही कॉफी पिऊन झाल्यावर अशोकने विचारलं राजेसाहेब बाहेर गेलेत का वहिनी साहेब अरे त्यांच्या मागे सातरा उद्योग हवेली बाहेर पडावंच लागतं सावरलेत का नाही वरतून वाटतात वर सावरल्यासारखे पण मनातल्या जखमा अद्याप भरून आलेल्या नसाव्यात तुम्ही कशा आहे आता काय नशिबावर हवाला ठेवून मार्गक्रमणा सुरू केली आहे महालक्ष्मी मंदिराकडे येता का नाही यावंसं फार वाटत होतं रे पण मनातला अंधार अद्याप फारसा अंतर्धान नाही पावला उद्यापासनं गावात यायचं ठरवलं आहे बालोद्यान कृषी उद्योग केंद्र त्यामध्ये लक्ष घालणार आहे कलियुग सगळं अशा श्वत असतं साहेब श्वास चालू असेपर्यंत सुखाचा शोध घेत मृगजाळाच्या मागं धावत राहायचं आणि मग शेवटी पूर्ती दमछाक झाल्यानंतर दुःखाला कावटाळून सगळं मागं ठेवून जायचं हा तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठीचा पृथ्वी तलावरचा नियम आहे अशोक मग देव माणसाला एवढी धावाधाव करायला का लावतो हो हरघडी तो आपला हर अंत का बघतो सोपे सोपे प्रश्न अवघड करून का ठेवतो हो ते समजत नाही असा कसा रे ह्या पृथ्वी तलावरचा नियम वहिनी साहेब आव तुमच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं द्या नाही इतपत मी काय विधवान नाही आता आम्हाला जायची परवानगी द्या तासाभरात परत येतो असं मामाला आम्हाला सांगून आलो आहे नाही नाही अशोक तुम्ही दोघं पहिल्यांदा आलात जेवायची वेळही झाली आहे जेवल्याशिवाय जाता येणार नाही नाही जेवणाचा आग्रह ना का धरू वहिनी साहेब अ तुम्हाला भेटणं महत्त्वाचं होतं अरे स्वयंपाक वाढवायला सांगून आली आहे मी आणि कोणीला सोबतीला असलं ना तर चार घास खावायचे वाटतात रे आपण पण मा वाढ बघत असते ना साहेब अरे जेवा आणि मग जा एक चूक बोल करायची वहिनी साहेब कल्पना आजपर्यंत खेडे गावात राहिली हिला रीती भाती नाही माहिती तुमच्या दर्शनासाठी मी हिला घेऊन आलतो अरे अशोक त्यात काय एवढं मनाला लावून घ्यायचं कल्पना इथे नवीन आहे बुजली असेल ती समजू शकते मी शिवाय मी कुणी काही मोठी राणी महाराणी नाही आहे एवढ्यात कारभारी आले त्यांना दारात बघतायस मी विचारलं का आलात तुम्ही कारभारी राजेसाहेबांनी ऑफिसकडे बोलवलं होतं साडे दहापासनं त्यांची वाट बघत होतो ऑफिसमध्ये बसून त्यांचा फोन पण लागे ना मग इथे यावं लागलं राजेसाहेबांच्या मोबाईलची बॅटरी खराब झाली आहे तुम्ही आत या ना नाही गेलेत कुठे सांगून गेलेत का आत येत कारभारी म्हणाले बॅटरी टाकायला गावात जाणार होते बाकी नाही मला सांगता येणार बसा ना नाही बसायला सवट नाही साहेब आणि ही जोडी कधी आली हे दोघं अर्ध्या तासापूर्वी आलेत का का आमच्या लग्नाला येणार होता ना अशोक कारभार यांना म्हणाला अरे यायचं फार मनात होतं रे पण नाही येता आलं राजेसाहेबांच्या मागे सध्या शनीची पीडा लागली आहे त्यामुळे आमची सगळी संग्राम भाग, चा बाग दुःखाच्या छायेत आहे भाऊ एखाद्या सावलीसारखं राजेसाहेबांच्या बरोबर सतत राहावं लागतं असं म्हणून कारभाऱ्यांनी आमचा निरोप घेतला कारभाऱ्यांचं तोंडसुद्धा बघावंसं वाटत नव्हतं मला पण सध्या तरी पर्याय नव्हता त्यांना पुरती अद्दल घडवायची माझी मनिषा होती त्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नव्हती मला कल्पनाने विचारलं हे पठारे मामा तुमच्याकडं काम आलं आहेत का अगं आमचे कारभारी आहेत ते तुझा त्यांचा परिचय आहे हाय तर आमच्याच गावचे न ते अलीकडे त्यांच्या खेडपठारला चक्रा वाढल्या आहेत हा अधूनमधून दिसत होते पण आमच्या घरी नाही येत ते तुमच्या घरी येत नाहीत का नाही माझ्या वडिलांचं त्यांच्याशी फारसं सुतपातं नाही ना एप्रिल महिन्यातल्या पंचवीस तारखेचा रविवार होता दुपारी तीन वाजण्याची वेळ होती मी आमच्या खोलीतल्या पलंगावर तासभर वामकुक्षी घेण्याच्या इराद्यानं पडले होते आई नोहाळ्याचे दिवस पंखा घरघरत गर होता कूलर मशीन चालू होतं खिडक्यांची तावदानं उघडी होती तरी म्हणावं तेवढा थंडावा जाणवत नव्हता राजेसाहेब जवळ असल्यामुळे पापण्या मिटल्या नव्हत्या दोन वेळा कूस बदलली पण उपयोग नाही झाला राजेसाहेब शांतपणे डोळे मिटून पडले होते माझ्या स्पर्शाबरोबर त्यांनी डोळे उघडले माझ्याकडे तोंड वळवलं आणि विचारलं औ तासभर झोपणार होतात ना पापण्या मिटत नाही आहेत रात्री तर डाराडूर घोरत पडता रात्रीचं नाही दिवसाचं सांगते मी मी हसून म्हणाले तेवढ्यात राजेसाहेबांच्या फोनची रिंग वाजली फोन उचलून उठून बसत राजेसाहेब बोलायला लागले दहा एकर ओ आपण सांगितल्याप्रमाणे सगळी पूर्व मशागत करून ठेवली आहे हां ठीक आहे कधी जायचं नाही नाही उद्या सकाळी पण वाचता किती किती वाजता हां हां ठीक आहे चालेल तुम्ही तयारीत राहा ओके ओके बरोबर साडे दहा वाजता येतो मी अहो साहेब गरज मलाही आहे हां ठेवतो फोन राजेसाहेबांनी फोन बंद केल्यावर मी विचारलं कुणाचा फोन होता ते आपल्याकडे श्रीकृष्ण दरेकर म्हणून कृषी अधिकारी आहेत त्यांचा फोन होता उद्या द्राक्षाचं बेणं आणायला नाशिकला जायचं आहे परत कधी येणार परवा संध्याकाळी आणि मुक्काम कुठे करणार नाशिकजवळ सरदार गावडे म्हणून मोठे बागायतदार आहेत त्यांच्याकडे मुक्काम करणार आहे त्यांच्याकडनंच आणायचं आहे बेणं त्यांचा तुमचा पूर्वपरिचय होता अहो किती प्रश्न विचारत आहे सरकार अहो त्यांच्याशी माझं फक्त फोनवरनं बोलणं झालं आहे दरेकर साहेबांची आणि त्यांची ओळख आहे याआधी दरेकर साहेब नाशिकला होते समजलं मग आणखीन कोण कोण आहे तुमच्याबरोबर कारभारी आहे हेमंत आणि दरेकर साहेब आहेत आम्ही तिघंच जाणार आहोत बरं आणखीन काही विचारायचं बाकी आहे का नाही हो नाही मी प्रसन्नपणे गालात हसत म्हणाले काय विचार काय आहे हसताय आहे राजेसाहेबाने मिश्किलपणे विचारलं नाही विचार, विचार काही नाही खाली जायचं का आणखीन थोडा वेळ पडून राहायचं ते सांगा आताशी कुठे साडेतीन वाजले सरकार तासाभरानं जाऊ खाली दूर कुठेतरी अनोळखी ठिकाणी एका घनदाट जंगलातल्या दऱ्या डोंगरात चार सहा महिने निवांत जाऊन राहावं असं कधी कधी वाटतं बघा मला एक दीर्घ श्वास सोडून मी म्हणाले साठी ओलांडल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा असतो सरकार आपण तर अजून तीशी सुद्धा ओलांडलेलं नाही आहे वयाचं सोडून द्याव मनानं पन्नाशी ओलांडल्यासारखी वाटती आहे पेलवणार नाहीत एवढ्या जबाबदारांनी आणि सोसवणार नाही एवढ्या दुःखांनी आपण पिचून गेलो आहे सरकार नशिबाचे भोग टाळता येत नाहीत या वयात आपण सगळ्या जबाबदाऱ्या पेलायला आणि सगळी दुःख सोसायला समर्थपणे तयार झालोत हे आपल्यासाठी थोडं आहे का माझं डोकं जड व्हायला लागलंय मग डोळे मिटून शांतपणे पडून राहता का दाराला कडी घालू नाही नको राजेसाहेब दिवसाची उजेडाची आता भीती वाटायला लागली आहे अंधाराचा सराव करून घ्यायचा आहे सरकार नकारात्मक भूमिकेकडनं जीवनाकडे बघू नका रोते रोते हसना सिखो हे गीत तुम्ही ऐकलंय का कधी हे बघा निराशावादी जीवन मान्यच नाही मला जीवनात हार मानायची नसते येणाऱ्या प्रत्येक क्षणात आनंद शोधायला शिका अंधार आपोआप नाहीसा होईल सरकार दुसऱ्या दिवशी राजेसाहेब नाशिकला जाण्यासाठी हवेली बाहेर पडल्यावर मी विशालला फोन केला कुठेच विशाल गुरळजवळ तुझ्याजवळ आणखी नाही कोणी स्वप्न आहे का मय काही आहे मिर्झापूरला जायचं आहे तुला एकट्याला भीमा वैद किंवा गण्या नाईक या दोघांपैकी कोणाला तरी घेऊ नये काय कारण काय आज चार पाच वाजता कृष्णकुंजमधल्या तळघरात त्या साधा भंडारीला न्यायचा आहे मग मला लगे निघावं लागेल जेवण करून जा पंप हाऊस लगतच्या बंधाऱ्यावरून जायचं आणि यायचं सरळ माझ्याकडे या इथून आपण तिघे माझ्या गाडीतनं जाऊ पण वहिनीसाहेब आपण चर्चा केल्याप्रमाणे त्याची चिंता करू नकोस रे मोहन यानं टेप रेकॉर्डर मायक्रोफोन रिमोट सगळं साहित्य माझ्याकडे आणून दिलं आहे बरोबर पावणे पाच वाजता विशालचा फोन आला मी तयारीतच होते टेप रेकॉर्डरची पिशवी घेऊन खाली गेले गोपाळ दिसला त्याला म्हणाले दाजी मी दुकानाकडे निघाली आहे चा घेणार नाही का नाही दुकानात गेल्याबरोबर सागर रेस्टॉरंटमधनं कॉफी घेईन मी आज येणार कधी येईन आठ वाजेपर्यंत वाटेत मी विशालला म्हणाले विशाल तू कृष्णकुंजमधल्या कुठल्याही खोलीत टेप रेकॉर्डर घेऊन बसायचं मायक्रोफोन रिमोट माझ्याकडे राहील आम्ही दोघं सदा भंडारीला तळघरात घेऊन जाऊ जे त्याच्याकडनं आम्ही वधवून घेऊ ते ते सगळं आपल्याला टेप करायचं आहे तो सुखासुखी खरं सांगणार नाही वहिनीसाहेब महागणा नाही कशाला आणला आहे दोन ठोक्यात सदेच्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागतील त्याला कसं बोलायला लावायचं ते माझ्याकडे लागलं पुढची कारवाई आपल्याला लगेच करायची नाही आहे सगळे पुरावे हाती लागले ना की मग नंतर बघू कृष्णकुंजाच्या फाटकाजवळ विशालला सोडला मी गणा नाईकसह पुढे गेले पंपापासून शे दीडशे फुटांवर आल्टो वळवली रस्त्याच्या कडेला उभी केली आणि गणाला म्हणाले गणा, गणा पंपाकडे जा सदा भंडारी कोण आहे हे विचार कारभारी गाडीत बसलेत असं सांग आणि त्याला इकडे घेऊन ये गणा खाली उतरला अवघ्या सात आठ मिनटात सदा भंडारीला घेऊन गाडीकडे आला गाडीचा दरवाजा उघडा होता सदासह तो आत बसताच मी गाडी सुरू केली गाडीत कारभारीऐवजी मला बघताच सदाला क्षणार्धात घाम फुटला घाम पुसत तो म्हणाला पैनी साहेब आव कुठं घेऊन चालल्या मला आमच्या बंगल्यातल्या तळघरात कारभारी तुझी वाट बघत बसलेत गणा चल आपण तुमच्या यांचा माझा संबंध काय ते तळघरात गेल्यावर समजेल की तुला हे बघा ही मॉगला चांगली नाही हा वहिनी साहेब सदा शांत राहा मी माथे भिरू आहे मला जास्त बोलायला लावायचं नाही कृष्णकुंजीच्या पोर्चमध्ये मी गाडी नेऊन उभी केली खाली उतरले सदाला म्हणाले भंडारी साहेब उतरा खाली पळून जायचा किंवा आरडाओरडा करायचा प्रयत्न करायला बघाल ना तर हातपाय मोडून घ्याल आपण मी नसलो तर पंपाव गोंधळ उडेल वहिनी साहेब तुझ्या मालकाचा ना फोन नंबर दे त्यांना सांगते मी काय सांगणार तुम्ही त्यांना सांगते की तुझं मी अपहरण केलंय हां गणानं त्याची कॉलर काही सोडली नाही माझ्या मागोमाग त्याला उडत तळघरात आणलं मग मी गणाच्या हातात सुताची धुरी देत म्हणाले गणा याचे पहिल्यांदा हातपाय बांधा गरज पडली तर याला आपण उलटं टांगू म्हणजे मिरच्यांची धुरी देणं सोपं जाईल माझ्या हातात मोबाईलसारखा रिमोट होता त्याचं ओके बटण दाबताच मायक्रोफोन सुरू केल्याचा विशालला संदेश गेला हातपाय बांधल्यावर सदा घाबरला म्हणाला नाही नाही मला उलटं टांगू नका वहिनी साहेब हे बघ तू जर खरं खरं सांगितलंस ना तर नाही उलटं टांगणार पण खोटं बोललास तर तुझं काय होईल याचा विचार कर तुझी वाट तर लागेलच पण तुझी बायका मुलं भिकेला लागतील बरं मला सांग कधीपासनं तू आमच्या कारभाराला पेट्रोल डिझेलची खोटी बिलं द्यायला सुरुवात केलीस हां अरे बोल ना प्रश्न ऐकला नाहीस का तू सदा तोंड उघडे ना म्हणून मी गणाला खुणावलं त्याबरोबर गणानं सदाच्या पेकटात लाद घातली सदा, सदा धाडकन खालच्या फरशीवर कोसळला तोंडावर आपटला दोन तीन दात नक्कीच पडले असतील त्याला ओरडतंही आलं नाही मिनिटभरानं ना मी गरजले सांगतो आहेस का सांगू उलटं टांगायला सांगतो सांगतो साहेब सांगतो जानेवारी दोन हजार दोनपासनं तुमचे कारभारी माझ्याकडनं खोटी बिलं घेत आहेत कारभारी तुझ्याकडून किती टक्के बिल वाढवून घेतात वीस टक्के हजाराचे बाराशे पाच हजाराचे सहा हजार तुला त्यातली किती रक्कम मिळते डिसेंबरपर्यंत वीस टक्के मिळाली त्याच्यानंतर आतापर्यंत पंचवीस टक्के मिळतात अच्छा म्हणजे तुला आजपर्यंत एकूण किती रक्कम मिळाली असेल रे अंदाजे सांग नाही तसं नाही जाणार सांगता नको सांगू आमच्याकडे सगळी बिल आहेत ना मी सांगते अंदाजाने हां हे बघ तुम्ही दोघांनी मिळून वर्षाकाठी आमचे दोन अडीच लाख लुटलेले असावेत कमीत कमी खरं आहे ना मला काय मिळालं आहे वहिनी साहेब सगळी मलाही तुमच्या कारभार आहे ना खाल्ली अरे तुला वर्षाकाठी चाळीस पन्नास हजार मिळालेत ना आय ते थोडे झाले का ते वहिनी साहेब चूक झाली माझी मला माफ करा आत्तापर्यंत जेवढी कमाई केलीस त्याची व्याजात सकट परतफेड करणार असलास तर माफी आहे तयार अह एवढ्या पैसे कुठून आणणार बे साहेब मग फुकटचं लाटताना शरम नाही वाटली तुला घणा तो इथेच थांब मी याच्या मालखाला आणि फौजदार साहेबांना घेऊन येते नाही नाही दया करा वहिनी साहेब लय गरीब बांधू शेव मी मला माणसात उठवू नका मला थीन लहान लहान पोर आहेत आईला दिसत नाही बाब बियाला आला पोरात चाकरीला आहे बायको धुन्या भांड्याची कामं करते बाकी कशाचा आधार नाही आम्हाला दया करा साहेब सदा भंडारी आसवट हळत म्हणाला मला फार वाईट वाटलं दया आली सदाची गरीब माणसाला टिजवर पोट भरण्यासाठी कुठलंही अपकृत्य करायला लागतं खरा अपराधी कारभारी होता त्यांनी जर सदाला पैशाचं आमिष दाखवलं नसतं तर मी गणाला म्हणाले गणा सोड सदाला सदा हरामाचा पैसा तुला पासणार नाही विशाल टेपरेकॉर्डर तळघरात ये सदाला त्याच्या गुन्ह्याची कबुली ऐकायची आहे दोन मिनिटात विशाल टेपरेकॉर्डर सकट खाली आला आमच्यामध्ये टेप रेकॉर्डर ठेवला बटन ऑन केलं आणि मग मी म्हणाले ऐकलत ना सदा तुझ्या बायको पोरांची आईवडिलांची दया आली म्हणून आत्ता तुला सोडून देते पण तुझी सुटका नाही आहे लक्षात ठेव दोन वर्षांची मुदत देते तुला दोन वर्षांनी तू मला प्रामाणिकपणे कष्ट करून एक रकमी एक लाख रुपये आणून द्यायचे कबूल आहे हा हाय वहिनी साहेब पुन्हा अशा लांड्या लबाड्या करायच्या नाहीत नाही करणार हो द्यावा शपथ कारभाऱ्यांसमोर गुन्हा कबूल करशील हा करणार वहिनी साहेब सदा हात जोडून म्हणाला माझ्या मालकाला समजलंय हे इथून पुढे बिल वाढवून मिळणार नाही असं कारभाऱ्यांना तू सांगायचं यातला एकही शब्द इकडे तिकडे करायचा नाही त्या कारभाऱ्यांचं काय करायचं ते मी बघे ना साधा चालेल कि वाहिनी साहेब आणि साधा माझ्याशी बेमानी करायला जाशील तर खडी फोडायला पाठवीन हे लक्षात ठेव जा आता हो, शुक्रवार सात मे दोन हजार चार रोजी पद्माताईंचं वेळापूरच्या चैतन्य मंगल कार्यालयात लग्न होतं साखरपुडा हळदी विवाह आधीविधी एकाच दिवशी होते पद्मिनीतही राजेसाहेबांची सख्खी मावस बहीण असल्यामुळे कार्यालयात दिवसभर उपस्थित राहणं आवश्यक होतं छोटे सरकार माईसाहेबांच्या अकाली निधनाच्या दुःखानं जरी खपली धरली होती तरी सकाळपासून त्यांच्या आठवणी राहून राहून येऊ लागल्यामुळे फारसा साज शृंगार न करता हुरहुर त्या काळजानं मला साखरपुड्याला जावं लागलं पद्मिनीताईंच्या दोन्ही भावांनी गुलाब भाऊजी आणि बाळा भाऊजींनी मोठ्या आस्थेनं राजेसाहेब का आले नाहीत अशी विचारपूस केली राजेश्रीताई आणि साधनाताईंनी पण हाच एकमेव प्रश्न विचारला होता संध्याकाळी ते विवाह समारंभाला येणार आहेत असंच मला सांगावं लागलं साखरपुडा समारंभ उरकल्यावर दिनाभाऊ विजयदादा माझ्या सवळ येऊन बसले त्यांना बघताच मी स्वतःला आवर नाही घालू शकले प्रयत्न करूनही आसवांना थोपवता नाही आलं वेग ओसरल्यानंतर हातातल्या रुमालानं डोळे कोरडे करून म्हणाले तुमच्यासारखं दगडाचं काळीच नाही माझं असतं तर फार बरं झालं असतं मला कोणाच्या मायेच्या आधाराची गरज तरी भासली नसती अर वसुंदरात तुझ्यावरची आमची माया कमी झाली असे वाटते का तुला तुझं दुःख हेमालय एवढं म्हणून आम्ही तुझ्याकडं पाठ केली असं का समजते तू तुला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ भगवंताची प्रार्थना करतोय आम्ही राजेसाहेबाला विचार की देवसाड आमचा फोन असतोय त्यांना मग माझा मोबाईल बंद पडलाय का अगं स्त्रियाचं मन पुरुषांपेक्षा हळवा असतं म्हणून तुला फोन करायचं धाडच होत नाही दिना भाऊ माझी समजूत घालत म्हणाला तुमच्याबरोबर आणखीन कोण कोण आलं आहे विषय बदलण्यासाठी मी त्यांना विचारलं नाही कोणी नाही फक्त आम्ही दोघं चालू आहे आज बहुतेक सगळी भेटतील असं वाटलं होतं मला अगं तुझ्या दुःखावरची खपली निघू नये म्हणून नाही आले कुणी निर्मलाचं कुठे जुळतंय का नाही विजयदादा नाही दोन तीन ठिकाणी प्रयत्न करून बघितला पण काही यश नाही आलं तिचा साखरपुडा झाला असल्यामुळं नाकार मिळतोय प्रयत्न चालू आहेत दिनकर पण स्थळं शोधतोय पण योग जुळून नये असं सध्या तरी आम्हाला वाटत नाही निर्मला काय म्हणते दुसरं काय म्हणणार फक्त नशिबाला दोष देत नाही तर तुझ्या माझ्या नावानं शंख करत अधूनमधून आदळ आपडपण करते ती विजयदादा अरे तिला दोष देण्यात अर्थ नाही आपण आपली इब्रत आबाधित ठेवण्यासाठी तिचं नशीब बदलण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात तिची वाट लावून टाकली आहे ना नाही पण तिचं वाईट व्हावं असं वाटत होतं का आपल्याला अरे वाटत नव्हतं रे पण त्यामुळे काळानं माझ्या दिरावर झडप घातली आहे भावनेच्या भरात मी बोलून गेले चूक नंतर लक्षात आली कशी काय कशी काय म्हणते तू विजयदादानं विचारलंच अरे निर्मलाचं प्रेम प्रकरण लपून राहण्यासारखं होतं का मी सार्वसार्व करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात गुलाब भाऊजी जवळ आले आणि म्हणाले जेवायला उठतोय ना नाही आम्ही तुमच्याबरोबर शेवटच्या चे पंक्तीला जेऊ ना आम्हाला जेवायला फार उशीर होईल चालेल आम्हाला घाई नाही अर्धेन करूनच चा काही जाणवतो आपण बाहेर एखाद्या हॉटेलात थंड घ्यायला जाऊ चल कार्यालयासमोरच्या हॉटेल शेजारी एक कोल्ड्रिंक्स दिसलं सडक ओलांडून आम्ही त्या कोल्ड्रिंक्समध्ये गेलो डाव्या कोपऱ्यातल्या टेबलापाशी कारभारी एका तरुणाबरोबर आईस्क्रीम खाताना दिसले माझ्याशी नजरानजर होताच कारभाऱ्यांचा चेहरा किंचित वावरल्यासारखा दिसला मी मुद्दाम स्मित करत त्यांना हात हलवला आणि दुसऱ्या क्षणी हातातल्या मोबाईलमध्ये संग्रही असू द्यावी म्हणून कारभाऱ्यांशी बोलत बसलेल्या तरुणाची छबी नकळत टिपली त्याचा फोटो आता माझ्या मोबाईलमध्ये बंद झाला होता कुणालाही माझ्या हातशालाखीचा संशय आला नाही कारभारी गेल्यानंतर अर्धा पाऊण तासानं आम्ही कोल्ड्रिंक्समधनं बाहेर पडलो सडक ओलांडताना विजयदादा सहज म्हणाला वसुंधरा तुमचा कारभारी दोन तीन वेळा मला शांतीलाल शहाच्या पिढीवर बसलेला दिसला बरं का आम्ही शांतीलाल शहाना तीन हजार गुळखडे विकलेत ना वसुलीसाठी गेले असतील ना मागं तू एकदा माझ्याजवळ त्या शांतीलाल शहाविषयी बोलली होती माझा गैरसमज झाला होता दादा शांतीलाल शहाना शरणागती पत्करायला लावण्याची माझ्या डोक्यात एक कल्पना साकारली असल्यामुळे मी काही तेव्हा विषय वाढवला नाही शनिवारी दिवसभर माझ्या मनात एक विचार घोळत होता निर्मलाला सवत करून आणण्याचा निर्मला तयार होणार नाही राजेसाहेब होकार देणार नाहीत हे माहीत असून सुद्धा हा विचार माझ्या मनावेगळा झाला नाही मावस बहीण असली तरी सवत ती सवतच सुखात वाटेकरीण करून घेणं वाटलं होतं तेवढं सोपं नव्हतं फार उशिरानं पटलं मला मला मूल होऊ शकणार नव्हतं एवढ्या मोठ्या इस्टेटीला राजेसाहेबांचं नाव पुढे चालवायला वारस पाहिजे होता दत्तक घेणं मला मान्य नव्हतं वारस जरी माझ्या रक्ताचा नसला तरी तो राजेसाहेबांच्या रक्ताचा असावा असं माझं प्रांजळ मत होतं राजेसाहेबांना दुसऱ्या विवाहासाठी उभं करायचं म्हटल्यावर बाहेरची तिसरीच कुणीतरी आणण्यापेक्षा निर्मला काय वाईट होती सुंदर आहे सुशिक्षित आहे माझ्या अट्टाहासामुळे तिचा साखरपुडा झाला आहे म्हणून तिला पत्करायला कोणी तयार नाही चूक मी केली आहे मीच निस्तरायला पाहिजे हा विचार हळूहळू माझ्या मनात बळावत गेला मनोमन निर्णय झाल्यावर या विषयाला वाचा फोडण्यासाठी रविवारी सकाळी साडे दहा वाजता विजयदादाला मी फोन केला त्यांनी विचारलं का फोन का केला का करायला नको होता अगं तसं नाही याडाबाई काय खाम आहे का म्हणून विचारायचं होतं विजयदादा माझ्या मनात कालपासून एक विचार घर करून बसलाय कोणसा विचार निर्मलाच्या विवाहाचा मग सांग ना हे बघ तिचा विवाह दुसरीकडे कुठे जुळून येण्याचा योग दिसत नाही मी हवेलीला वारच देऊ शकत नाही म्हणून निर्मलाला सवध करून घ्यावं असं वाटायला लागलंय पलीकडे विजयदादा गप्प झाला त्याला माझा विचार पाठला नसावा तो बोले ना म्हणून मीच म्हणाले गप्प का झालाय दादा काय बोलणार निर्मलाचा स्वभाव माहिती नाही तुला ती दुराग्रही आहे हट्टी आहे फार आतल्या गाठीची आहे अगं तिचे खायचे दात आणि दाखवायचे दात फार वेगळे जळता खरा पात्रात बांधायचा विचार सोडून दे निर्मला तुझी सख्खी बहीण असती तर वसुंधर हे निर्मलावरच्या रागापोटी मी नाही सांगत अगं तू पण माझी बहीणच आहे ना जे सत्य आहे ते मी सांगतोय विजयदादा अरे आपल्या दोघांच्या अट्टा हासापायी निर्मलाचं जीवन उद्ध्वस्त आहे आणि तू समजतोस तेवढी निर्मला वाईट नाही आणि असली तरी आपण केलेली चूक आपणच दुरुस्त करायला पाहिजे नाही नाही तुझं सगळं खरं असलं तरी तू तुझ्या सुखात माती कालवू नये असं मला वाटतंय सगळ्या गोष्टींचा विचार करून मी तुला फोन केला आहे एखादी तिसरीच बाहेरची करून आणण्यापेक्षा मला सांग बाहेरची तरी खात्री देता येईल का मी अग्निपरीक्षेची तयारी केली आहे दादा लय आहे वसुंधरा या विवाहाला ती तयार होईल का नाही ते पण सांगता येणार नाही आपल्यावरच्या रागापोटी कदाचित ती नाकार देईन तयार झाली तर काय पण भलत्या सालत्या आटी घालीन तुझ्यावर सूड उगवण्यासाठी तो नंतरचा प्रश्न आहे ना विजयदादा अनिर मला तयारच नाही झाली तर अरे तिचं मन वळवू की आपण तू राजेसाहेबांचा सा विचार घेतलाय का नाही अजून नाही ते तरी तयार होतीन का सुखासखी तयार नाही होणार मी गळ घालीन शिकस्त करीन वसुंधरा खरं सांगतो ही तुझ्यासाठी खरोखरची परीक्षा आहे असू दे रे शेवटी या देहाचं मोल असं काय आहे कधीतरी मातीला मिळायचंच आहे माझं कर्म पालथं होतं त्यापेक्षा माझ्यासाठी दुसरं काहीही वाईट असू शकणार नाही ती आहे होऊन दे तुझ्या मनासारखं राजेसाहेबांना विचार त्यांनी हॉकार दिला तो ये मानगावला चालेल मावशीच्या खानावर घालून ठेव नाही नाही मला फार मोठ्या धर्मसंकटात टाकलं तू वसुंधरा विजय दादा अरे माणसाला सगळं बदलता येतं फक्त त्याला आपलं नशीब नाही बदलता येत निर्मलाचं नशीब बदलता आलं का आपल्याला तिच्या माझ्या नशिबी जे असणार आहे ते घडणारच आहे टाळता येणारच नाही आहे अरे भगवान श्रीकृष्णाला कौरव पांडवांचं महायुद्ध टाळता आलं नसतं का पण महायुद्ध आठळ होतं म्हणून सुईच्या आग्रा एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही असं दुर्योधन म्हणाला भगवंतांच्या मनातलं म्हणाला तो स्वतःच्या बरोबर नव्याण्णव भावांची आहुती दिली त्यानं म्हणून म्हणते नशीब नाही बदलता येत अरे योगायोग फार विचित्र असतो फक्त एकच सोमवारचा दिवस मध्ये गेला होता राजे साहेबांना निर्मलाबद्दल विचारण्याचं मला रविवारी रात्री सोमवारी दुपारी आणि रात्री धाडस झालं नव्हतं राजेसाहेबांचं माझ्यावर किती प्रेम होतं ते फक्त मला माहिती म्हणून योग टळला नाही मंगळवारी दुपारी विश्रांतीच्या वेळी राजेसाहेबांनी स्वतः विषय काढला सरकार गेल्या चार पाच दिवसांपासून माझ्या मनात एक विषय घोळतोय कोणता विषय सांगून टाकायचा नाही का मानगावच्या अनाथ आश्रमात जाऊन नाही नाही राजेसाहेब नाही अनाथाश्रमातल्या मुलाला दत्तक घेण्याची कल्पना मला मान्य नाही अहो अनैतिक संबंधातनं जन्माला आलेली ती मुलं त्यांचं रक्त खानदानी असत नाही जाऊ द्या पटायचं नाही तुम्हाला अहो आपल्या इस्टेटीला वारस नको का सरकार राजेसाहेब मी तुम्हाला वारस देऊ शकणार नाही हे सर्वश्रुत आहे एवढ्या मोठ्या इस्टेटीला वारस हवाच आहे तो वारस माझ्या रक्ताचा नसला तरी चालेल पण वारस तुमच्या रक्ताचा तरी असावा असं माझं प्रामाणिक मत आहे हां म्हणजे याचा अर्थ वारसासाठी मी दुसरा विवाह करायला हवा असा होतोय की सरकार माझं तुमच्यावर पराकोटीचा प्रेम आहे माझ्या या देहावर तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाची मालकी झाली तर ती मी सहन करू शकणार नाही राजेसाहेब मी अखेरच्या श्वासापर्यंत तुमचीच असणार आहे प्रश्न आहे मानसिंग राजेंच्या वंशवेलीचा ती खंडित होता कामा नाही या वंशवेलीच्या वृद्धीसाठी तुम्ही भावनांच्या जंजाळात अडकून न पडता दुसरा विवाह करावा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे वानझोटी कुळ बुडवायला निघाली आहे असं उद्या लोक म्हणू लागतील राजेसाहेब आणि लोकांचे ते बोल मी नाही सहन करू शकणार एका म्याना दोन तलवारी मावत नाहीत सरकार ती तलवार आता आडगळीत फेकून द्यायच्या लायकीची ठरली आहे फेकून देऊ नका पण परंतु काळजाशी कवटाळून सुद्धा धरू नका माझ्यापेक्षा या हवेलीचं चा नाव चालवायला वारस महत्वाचा आहे राजेसाहेब म्हणून तर अनाथ मुलाला दत्तक घ्या म्हणतोय ना कसलाच प्रश्न निर्माण होणार नाही ज्यांनी ज्यांनी दोन दोन बायका केल्या त्या बहुतेकांचे संसार उधळले गेलेले बघितलेत मी चौथीच्या भांडणापाई कित्येकानी आत्महत्यासुद्धा केलेत अहो पूर्वीच्या राजे महाराजांना डझनवारी बायका होत्या म्हणून काही त्यांची राजेशाही बुडाली नाही चौथी मत्सर वाईट असतो याची कल्पना आहे मला पण मी सांभाळून घेईन ना तिला तुम्ही चिकार सांभाळून घ्यालो पण ती जर दुराग्रही असेल तर तुमचंच नाही माझंसुद्धा काय होईल ते सांगा फार टोकाचा विचार करताय राजेसाहेब मी तुमच्यासाठी टोकाचा विचार करतोय तुम्हाला मी दुःखी कष्टी बघू शकणार नाही यात काय ते समजा या विषयावर उद्या दुपारी पुन्हा चर्चा करू आपण तुम्ही शांत मनानं स्वतःशी विचार करा माझी काळजी करू नका आता आपल्या दोघांचं नशीब एक असणार नाही वेगवेगळं असणार आहे असं म्हणून मी पलंगावर अन अंग टाकलं सरकार तुमच्यापेक्षा बाहेरच्या जगाशी माझा जास्त संबंध आलाय हे तुम्ही लक्षात घ्या मी डोळे मिटून घेतले होते उघडले नाहीत विषयाला वाचा फोडायला मिळाली होती हे समाधान माझ्यासाठी पुष्कळ होतं माझा स्त्रीहट्ट आत्मघात करणारा होता, होता याची कल्पना असूनसुद्धा मी समर्पण करायचं नक्की केलेलं होतं मित्र हो हा अकरावा भाग इथेच संपला बारावा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे कथाकथन वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार